चांदवड येथील राहुर घाटामध्ये जळगाव वसई बसचा भीषण अपघात झाल्यामुळे मृत्यूचं तांडव पाहायला मिळालंय. या अपघातानंतर एसटी प्रवासासंदर्भात पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित होतोय. या अपघातामध्ये 5 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे, तर 17 जण गंभीर जखमी झाल्याची माहिती देखील समोर येते आहे. तर मृतांचा आकडा देखील वाढण्याची शक्यता आहे. राहुर घाटामध्ये ट्रकने बसला जोरदार धडक दिल्यामुळे हा अपघात झाल्याची माहिती देखील समोर येते आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि बचाव कार्य घटनास्थळी दाखल होऊन युद्ध पातळीवर सुरू आहे. जखमींना उपचारासाठी दाखल करण्यात आलंय, तर अपघाताचा योग्य दिशेने तपास करण्यात येईल. तसेच मृतांच्या नातेवाईकांना 10 लाख रुपयांची मदत मंत्री गिरीश महाजन यांनी जाहीर केली आहे. आता ड्रायव्हरी चालक आपल्या समोर ज्या ठिकाणी, मी आपल्या समोर त्यांना विचारलं, ते म्हणजे ट्रक चालली होती आणि मी तिला ओव्हरटेक करत होतो आणि ट्रकने अचानक पुन्हा गाडी उजव्या बाजूला त्या ठिकाणी घेतली आणि त्यामुळे एका बाजूला डिव्हायडर होतं, एका बाजूला ट्रक होती. म्हणजे दुर्लक्षामुळे जे झालेलं आहे, म्हणजे तिथे किती हळू का जोरात असेल हा विषय नाहीये, पण एकदा साईड दिल्यावर किंवा त्याचं लक्ष नसेल आणि जागा असेल, स्पेस असेल, आणि म्हणून बसवाल्यांनी तिथे ओव्हरटेक करायचा प्रयत्न केला आणि ट्रकने पुन्हा गाडी राईट साईडला वळवली, त्यामुळे डिव्हायडर आणि ट्रकच्या मध्ये ती गाडी घासली गेली आणि त्यात हा दुर्दैवी प्रकार त्या ठिकाणी घडलेला आहे. आणि खरोखर अतिशय दुर्दैवी घटना आहे की अगदी 4 वर्ष म्हणजे 4 प्रवासी त्यामध्ये आता दगावलेले आहेत. एक दोन अजूनही सिरियस आहेत, गंभीर आजारी आहेत, त्याच्यावर उपचार त्या ठिकाणी सुरू आहे. बसेस जुन्या झालेल्या आहेत कारण की अपघातांनी प्रमाण वाढले आहे. आता नाशिक जिल्ह्यामध्ये खूप अपघात झाले, 3 दिवसापूर्वी 1 बस आग पण आली होती. तर बस जे आहे ते जुनाट झाले, त्यामुळे अपघातांची संख्या वाढली आहे. नाही, आजची परिस्थिती बघता मी आपल्याला पुन्हा सांगेल की ट्रकच्या चालकाच्या दुर्लक्षामुळे हा प्रकार झालेला आहे. त्यांनी साईड दिल्यावर किंवा जागा असताना सुद्धा बस जर त्याला ओव्हरटेक करते आणि तो पुन्हा पूर्ण गाडी दाबून, म्हणजे ती डिव्हायडर आणि बसच्या मध्येच ती बस ट्रकच्या आणि डिव्हायडरच्या मध्येच ती बस दाबली गेलेली आहे आणि त्यात अपघात झालेला आहे. त्यामुळे बस जुनी नवीचा हा विषय नाही, पण असेल आपण म्हणत असंही असेल, कदाचित काही गाड्या जुन्याही असतील, नव्या पण गाड्या आता येत आहेत, आलेल्या आहेत ताफ्यामध्ये, परंतु ड्रायव्हरच्या दुर्लक्षामुळे ट्रकच्या हा अपघात प्रकरणी झालेला या ठिकाणी दिसतोय. तो अपघात झालेला आहे राहुर घाटामध्ये, त्याच्यामध्ये बस आणि ट्रक यांचा अपघात झालेला आहे. बसमध्ये साधारण 45 प्रवासी होते. जखमी जे आहेत, टोटल जखमी चांदवडच्या दवाखान्यामध्ये, सरकारी दवाखान्यामध्ये आणलेले आहेत. त्याच्यामध्ये 9 लोक जे आहेत ते सिरियस आहेत. 4 लोकांची डेथ झालेली आहे, म्हणजे त्याच्यामध्ये 3 पुरुष आणि 1 महिला असे 4 लोक मयत झालेले आहेत आणि बाकीचे काही लोक खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. परिस्थिती नियंत्रणात आहेत. हॉस्पिटलमध्ये डेप्युटी कलेक्टर साहेब, तहसीलदार साहेब आणि मी सर्व लोक परिस्थितीवर नियंत्रण ठेवून आहोत. सर्वजण हा अपघात बसचा टायर फुटल्यामुळे झाला असं बोलू जाते, एक खरं आहे ते सगळं आता तपासाचा भाग आहे, ते तपास अंती होईल. आमची प्रायोरिटी जी आहे ती जखमींना उपचार करणे. बाहेर कुठे पाठवले काय? हा, काही लोक खासगी हॉस्पिटलमध्ये सुद्धा गेलेले आहेत. परिस्थिती नियंत्रणामध्ये. ती बस जी आहे ती वसई ते जळगाव अशी प्राथमिक माहिती काहीतरी मिळालेली आहे, पण ते डिटेलमध्ये तपासामध्ये कळवू तुम्हाला. थँक्यू.